आउट किंवा त्या ठिकाणी निश्चितच सुपर ओव्हर याचा कोणताही वापर या ठिकाणी केला जाणार नाही याची नोंद घ्या. तर वैया मैदानाकडे यावेळी MIDCNकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज शशी जाधव. शशी जाधव याचं देखील अतिशय चांगलं योगदान आहे. रोडपाली संघासाठी पहिला चेंडू या षटकातला. हॅलो हॅलो या ठिकाणी मात्र कट केल्या चेंडू. जबरदस्त टायमिंग या फटका मागे चेंडूला. हॅलो डीजे डीजे आपण थांबायचंय. तर हा सुंदर लेट कटचा फटका आपण या ठिकाणी पाहिला. चौकार चार धावांचं योगदान आणि या चार धाव मिनिटात त्या संघाला. येस डीजे A9 तर हा लेट कट सुंदर फटका होता. चौकार चार धावांचं योगदान. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गॅप शॉट या ठिकाणी आपण पाहतोय. कव्हर पॉइंट मधून चेंडू दीप थर्ड मॅन सिमरच्या बॅकडे जातोय. आलेला सुंदर फटका चौकार. तर हा चौकार चार धावांचं योगदान. एकूण धाव संख्येत वाढ होते 28 धावा. धावफलकावर पहिल्या विकेटसाठी नाबाद भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये आपण जर पाहिले तर चांगलं योगदान सुजित पाटील आणि रुपेश पाटीलचं MIDCNकडून. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र अतिशय सुंदर चेंडू आपण पाहिला. गुड लेंग्थ पडू चेंडू फेकला. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. चेंडूवर ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क येते. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉइंट आपण पाहता. एक षटक शॉर्ट कव्हरला एक षटक मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ योजना ऑफ साईडला असताना फलंदाज सुजित पाटील यावी निश्चित सुंदर चेंडूची फेकी केली होती गोलंदाज शशी जाधव याने. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करून चेंडू या ठिकाणी गेला होता. तो निश्चित शॉर्ट फायनलच्या दिशेने. आणि क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला म्हणतं की धावा चोरणं हे अतिशय महत्वाचं. जसं धावा येतात पण धावा काढणं देखील महत्वाचं आणि त्या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करतोय तो अर्थात सुजित आणि फलंदाज रुपेश. एक धाव ब्रिटिश संघाला आणि एकूण धावसंख्येत वाढ. एकूण धावसंख्या धावपलक येते ती 29 दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. ऑनसाइडचं क्षेत्रक्षण शॉर्ट फाईनल काय एक क्षेत्रक्षक या ठिकाणी आपण पाहताय. तो निश्चितच डीप मिडविकेट एक लॉंग ऑन युवरचना पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी सुंदर फटका. आपण पाहिला चेंडूला मात्र कव्हर पॉइंट मधून पाठवून दिलाय चौकारासाठी. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला मिडॉनच्या दिशेने घेऊन काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. ड्राईव्ह केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या दिशेने चेंडू. तोपर्यंत मात्र पंचांकडे अपील. मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. दोन धाव मिनिटात त्या संघाला आणि या दोन धावांच्या मध्ये एकूण धावसंख्या दोन षटकांची खेळ संपवतोय. धावसंख्या आपल्या क्रीजमध्ये ती वन शॉट. येस एक धाव या ठिकाणी कमी त्यामुळे धावसंख्या आपल्या क्रीजमध्ये ती 34 प्रतिषटक 17 गतीने. पंचाने 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. हॅलो हॅलो
तर पुढचा चेंडू या ठिकाणी सुंदर फटका आपण पाहता कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलंय, पण त्या ठिकाणी मात्र फक्त एका धावीचं योगदान मिळते. नवीन षटक गोलंदाज अनिकेत पाटील यावेळी गोलंदाजी सज्ज. कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोड पल्ली संघाचा गोलंदाज एक धाव मिळते ती फलंदाजाला. रुपेश पाटील याची वैयक्तिक धावसंख्या दोन पोचते ती तब्बल. सुजित पाटीलची धावसंख्या धावपळ 16. एकूण धावसंख्या धावपळगावर येते ती आता मात्र 35. पुढचा चेंडू रुपेशसाठी. या ठिकाणी अतिशय सुंदर चेंडू टप्पा गुडलिंग्स पडत चेंडू पडला. चेंडू या ठिकाणी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न रुपेशचा, मात्र त्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला आणि त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं जस्टेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. सुंदर चेंडूची सांगता होते. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्या धावपळकावर तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज अनिकेत पाटील तिसरं षटक फेकतोय. लखनपूरचं पहिलं षटक 20 धावांचं, शशी जाधव याचं पहिलं षटक 14 धावांचं. कुठेपर्यंत चेंडू होता, हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर सी माझ्या पलीकडे आलेला. सुंदर असा हा षटकार. तर हा षटकार सुंदर फटका रुपेश पाटीलचा, त्याची वैयक्तिक धावसंख्या 25 पावशतक पूर्ण करतोय. एकूण धावसंख्या धावपळकावर 41. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढे सरसावलंय, हवेतून खेळलाय चेंडू, मात्र साईड स्क्रीन लॉंग ऑन सी माझ्याकडे आलेला. आणखीन एक सुंदर फटका षटकार. ठाणे जिल्ह्यातील आशिष म्हात्रे खारडीचा हा गायक, ज्याने सर्वप्रथम एकविरा देवी वर निश्चित हिंदी गीत साध कोण चेंडू द्यायचा मैदानाकडे, स्वयंसेवकांना विनंती आहे मैदानाचा ताबा घ्या तुम्ही. तर रुंजनच्या मैदानावर छत्रपती ट्रॉफी जी आपण पाहिलेत, 5 दिवसीय जी क्रिकेट स्पर्धा आपण पाहिलेत विजय शेटजी उलवेकर यांच्या माध्यमातून, आणि मिलिंद उलवेकर यांचं अतिशय चांगलं योगदान होतं कारण त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी होती आणि ती त्याने अगदी सहजपणे पार केली. तर हा षटकार 6 धावांचं योगदान चौकार रुपेश पाटीलच्या बॅटमधून. चेंडू जर हरवला तर मात्र दोन्ही संघाने काही नोंद घ्या, नवीन चेंडूच मिळेल याची नोंद घ्या. तर आज जर आपण पाहिलं खेळपट्टी ही गोलंदाजांना साथ देत नाही आहे प्रवीण, कारण काल आपण पाहिल्या धावा येत नव्हत्या, पहिल्या दिवशी 85 धावा आल्या होत्या, त्या अर्थातच स्टार ओव्ही संघाच्या, तेव्हा खेळपट्टी साथ देत होती. काल गोलंदाजांना साथ देत होती आणि आज मात्र फलंदाजांना साथ देते, कारण आतापर्यंत तब्बल 51 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र निश्चितच डाव्या एष्टीच्या बाहेर, पण आमच्याकडे वलटात दर्शवते हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे एका धावेचं योगदान मिळते ते संघाला आणि या एका धावेच्या मध्ये नाही, कारण नेहमी डाव्या एष्टीच्या बाहेर असलेला प्रत्येक चेंडू हा निश्चितच पंच घोषित करतात ते सोयीत, आणि त्या इशाऱ्याने आपण या ठिकाणी पाहिलं की नक्कीच एक चांगलं पंचांची भूमिका आमचे दोन्ही पंच प्रशांतजी आंबेकर सर आणि राजूजी सावंत सर. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपळकावर येते ती 52. प्रथम फलंदाजी करत असताना स्वर्गीय अरुण क्रिकेट संघ रविंद्र या संघाचे प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर 17.33 सरसने धावसंख्या धावपळकावर नोंदवते ते रविंद्र संघ, ज्याच्यामध्ये सुजित पाटील खेळतोय 3 चौकांच्या मध्ये तब्बल 14 धावसंख्येवर आणि रुपेश पाटील मात्र आक्रमक फलंदाज आपण या ठिकाणी पाहता खेळतोय. वैयक्तिक
3 षटकार आणि 3 चौकाजमध्ये 35 या धावसंख्येवर षटकोत्तर गोलंदाज अनिकेत पाटीलचं मागणी षटक ठरलं. 18 धावा दिल्या आणि अशा प्रकारे तब्बल धावसंख्या 52. ड्रिंक्स ट्रॉली अर्थात जलपान सुविधा मैदानामध्ये आणि ही जलपान सुविधा आम्हाला विश्वास उल्वेकर सर आणि रमेशजी चौगुळे यांनी या ठिकाणी दिले. त्यांची निश्चित त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. येणारी 2 षटकं बाकी आहेत. क्रिकेटचे कुरुक्षेत्र जिथे चेंडू फळीचं युद्ध आणि या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार यानंतर आपण ऐकणार आहोत. ते आमचे कलंबोलीचे अतिशय सुंदर ज्यांचं भाषेवर अतिशय प्रभुत्व असणारे मूळचे आपण पाहिले लातूरचे म्हणून गेले कित्येक वर्ष पनवेलमध्ये कलंबोलीमध्ये त्यांनी चांगलं योगदान दिले ते प्रवीण अर्जुने सरांकडे. ओ टू प्रवीण अर्जुने सर धन्यवाद. धन्यवाद काका मात्रे. आपण पाहतोय गावदेवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ खेडूकपाडा आयोजित या भव्य क्रीडा स्पर्धा गावदेवी चषक 2018 आणि या स्पर्धांचं हे 17वं वर्ष आहे. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि निश्चितपणे पाहतोय आपण 3ऱ्या दिवसामध्ये आम्हाला माहिती मिळते आमचे नितेश भोईर आम्हाला माहिती पुरवत आहेत की ही सर्वोत्तम पहिल्या विकेटसाठीची भागीदारी आहे. या दरम्यानमध्ये पेठचे विवेकजी जोशी यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन व्हावं. विवेक जोशी यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन व्हावं. ओ टू प्रवीण अर्जुने. निश्चितपणे सर, तर आपण पाहतोय 50 पेक्षा जास्त धावा सलामीच्या फलंदाजानं बनवण्याची ही दुसरी वेळ आहे या स्पर्धेमधली. धाव फलकावरती धावा आहे. 3 षटकांची समाप्ती अखेर 52 धावा. कोणत्याही प्रकारचा फलंदाज गमावला नाही. यावेळेस मात्र अगोदरच मनसुबा बनवला होता. अकूट टप्प्याचा चेंडू केवळ दिशा दिली, गोलंदाजाच्या वेगाचा वापर केलाय. चेंडू थर्ड मॅन सी मारेच्या बाहेर खणखणीत चौकार. तर या चौकारानं मात्र सांघिक धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय काका मात्र. आपण पाहतोय धावांचा वेग जो आहे तो अतिशय वेगानं धावसंख्या पुढे सरसावते आहे. पहिल्या षटकाची समाप्ती अखेर 20 धावा, दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर 34 धावा, तर तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण अर्धशतक अर्थातच 52 धावा धावफलकावरती पाहिल्या. याही षटकाची सुरुवात सागर पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु चौकारानंतर मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये आवश्यक ते बदल जरूर केले आहेत गोलंदाज सागर पाटीलनं. कारण सागर पाटील समोर दुहेरी आव्हान असणार, एक म्हणजे चौथं षटक फेकण्याचं आणि दुसरं म्हणजे धावगतीचा जो आलेख आहे या आलेखाला कुठेतरी अंकुश लावण्याचं काम या गोलंदाजावरती. यावेळेस मात्र शफल केलाय, 59 दिशेनं चेंडू वळवलाय, डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा दाखवला होता, परंतु योग्य क्षणाला नकार दिलाय. कोणत्याही प्रकारे धोका पत्करला नाहीये आणि एकाच धावेनं सांघिक धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावा संख्या बिनबाद 58 धावा. रुपेश पाटीलचा जर आपण विचार केला तर आपल्या वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती खेळत आहेत, तर फलंदाज सुजित पाटील जे खेळत आहेत आपल्या वैयक्तिक 21 या धावसंख्येवर. पुन्हा एक वार उजव्या एसटी बाहेरचा चेंडू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिले, केवळ दिशा दिली आहे. वाईडी स्टँडमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्रक्षक चेंडूची परत फेकी करेल तोपर्यंत मात्र पुरेसा अवधी आहे दोनही फलंदाजांकडे. 3 धावा एकवटण्याचा पहिली तिहेरी धाव या सामन्यामधली. पुन्हा एक वार आपण पाहतोय या सामन्यातली ही तिसरी शॉर्ट रन असणार आहे, तर या संपूर्ण स्पर्धेतली ही चौथी शॉर्ट धाव. म्हणजे 55 मात्र या ठिकाणी कटाक्षानं प्रत्येक धावेकडे लक्ष ठेवावं लागतं, कारण ही तिसरी शॉर्ट रन या ठिकाणी घेतली जाते. एकूण 2 धावा या चेंडूवरती येतात आणि 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 60 धावा. खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय जो निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकल्यानंतर कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघानं, हा निर्णय कुठेतरी अंगलट आलाय असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाहीये. कारण आम्हाला ज्याप्रमाणे माहिती मिळते खेडूकपाडाच्या मैदानावरती हे दोनही संघ तिसऱ्यांदा एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत आणि आत्तापर्यंत झालेल्या 2 सामन्यात दोन्ही वेळेला बाजी मारली आहे ती रोहिंद्र संघानं. या दरम्यान कवरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला, वाईडी स्पीड ऑफच्या दिशेनं चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. तर सन्माननीय पेठ संघाचे पुरस्कर्ते गणेशजी जोशी, सुनीलजी जोशी, त्याचबरोबर खेडूकपाड्याचे उमेशजी भोईर आणि रोडपालीचे कैलासजी पाटील या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हावं. जेव्हा खेडूकपाडा संघ हा जी निश्चित स्पर्धा भरवतो तेव्हा खेडूकपाडा संघ कधीही स्पर्धेमध्ये भाग घेत नाही, कारण खेडूकपाडा संघ देखील एक बलवान संघ आणि एक निश्चित चांगलं योगदान प्रवीण आपल्याला पाहायला मिळतं की ज्यांनी स्पर्धा भरवायची त्यांनी त्या स्पर्धेमध्ये खेळू नये असं एक साधारणतः अलिखित असा संकेत आहे.
तर पुन्हा एकदा मी विनंती करतोय गणेशजी जोशी, सुनीलजी जोशी, उमेशजी भोईर आणि कैलासजी पाटील यांना की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. वो टू प्रवीण. धन्यवाद काका भाद्रे सर. आपण पाहतोय या ठिकाणी 4 षटकांची सांगता झाली आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. कोणत्याही प्रकारचा फलंदाज गमावला नाही तो कैलासवासी एरन स्पोर्ट्स रोहिंदन संघानं. एक दमदार सुरुवात मिळाली. हॅलो हॅलो. 4 षटकांच्या समाप्ती अखेर आपण धावफलकावरती धावा पाहतोय. त्या बिनबाद 64 धावा या संपूर्ण स्पर्धेतली ही पहिल्या विकेट साखेची सर्वोत्तम भागीदारी. एक नवा विक्रम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी अरुण स्पोर्ट्स रोहिंदन संघाच्या माध्यमातून पाहतोय. आणि ज्याप्रमाणे सुरुवातीला आपण उल्लेख केला होता की ही तिसरी लढत आहे या दोन्ही संघादरम्यान आणि सुरुवातीच्या दोनही लढती या रोहिंदन संघानं जिंकल्यात. म्हणजेच एक मोठं निश्चितपणे मी म्हणेन की मानसिक दडपण असणार आहे ते रोडपाली संघाकडे. जर आपण विचार केला 13 चेंडूंमध्ये 40 धावा करणारा फलंदाज ज्यावेळेस रुपेश पाटील स्ट्रायकर एंडला स्लोवर वन प्रतीचा चेंडू फ्लाईट केला होता. अनिकेत ज्यानं या सत्रातील 3रं षटक फेकलं होतं या अनिकेतची पुन्हा एकदा निवड झाली आहे या सत्राचं 5वं आणि अंतिम षटक फेकण्याची. कारण पहिलं षटक फेकलं होतं लखन भोईरनं 19 धावा खर्च केल्या होत्या, तर दुसऱ्या षटकात शशी जाधवनं 10 धावा खर्च केल्या होत्या 14. 3रं षटक अनिकेत पाटीलनं फेकलं होतं ज्यात 18 धावा आल्या होत्या. तर 4वं षटक आपण पाहिलं सागर पाटीलचं ज्यानं सर्वात यशस्वी षटक म्हणता येईल कारण त्यानं फक्त 12 धावा दिल्या. परंतु अंतिम षटक स्लॉग गोवर हणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं या षटकामध्ये मात्र जखडून ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज अनिकेत पाटील. एक अतिशय उंच पुरा गोलंदाज कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाचा जर आपण विचार केला तर हा सर्वात उंच पुरा खेळाडू यावेळेस आपल्याला गोलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतोय. वालदेश्वर मंदिर एंडकडनं गोलंदाजी करतोय आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरा आणि सांघिक 5वा अर्थातच पहिल्या सत्रातील अंतिम षटक. 3 चेंडू झाले आहेत. अप्रतिम गोलंदाजीचा मारा केलाय असं वाटलं होतं की 70 ते 80 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील, परंतु 65 धावामध्ये मर्यादित रोखलंय. या अंतिम षटकात अप्रतिम गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे या स्पर्धेच्या माध्यमातून या षटकाच्या माध्यमातून केला जातोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. फक्त 1 धाव रोहिंदन संघाला या षटकामध्ये उभारता आली आहे आणि 3 चेंडू सलग 3 चेंडू हे निर्धाव फेकलेत ते गोलंदाज अनिकेतनं. जबरदस्त कमबॅक. या उर्वरित 2 चेंडूंमध्ये जर 2 पेक्षा कमी धावा आल्या तर मात्र ही जमेची बाजू ठरू शकते ती रोडपाली संघासाठी. कारण 65 ते 70 धावा या मैदानावरती उभारल्या जाऊ शकतात आपण हे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलंय. कारण 5 षटकात 86 धावा हे स्टार ओव्हर संघाचं सर्वोत्तम सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली आहे. सुरुवात ज्यावेळेला झाली होती त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये 20 तर 4 षटकामध्ये 64 धावा उभारणारा रोहिंदन संघ मात्र अंतिम षटकात 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव उभारू शकलाय. हे क्रिकेटची अनिश्चितता आहे आणि हे क्रिकेटची विचित्रता आहे. कारण कोणालाही वाटलं नव्हतं असं वाटलं होतं की किमान 80 ते 85 धावा धावफलकावरती उभारल्या जातील 5व्या षटकाच्या समाप्ती अखेर. परंतु जबरदस्त कमबॅक, सामन्याला कलाटणी देणारं षटक आणि निश्चितपणे हे षटक येणाऱ्या या सामन्याच्या निकालावरती निश्चितपणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारं हे षटक असणार आहे. अप्रतिम गोलंदाजी केली आहे ती गोलंदाज अनिकेत पाटीलनं. यावेळेस मात्र थेट फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला. दरम्यान मी विनंती करतो कुमार राहुल लक्ष्मण भोईर पडगे साहेबांना विनंती आहे की या आपण आमच्या व्यासपीठावरती आपली आसन व्यवस्था ही आमच्या व्यासपीठावरती करण्यात आलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना मोबाईल हे पारितोषिक आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलंय ते सन्माननीय श्री राहुलजी लक्ष्मण भोईर साहेब पडगे या मान्यवरांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन व्हायचं. तर अंतिम चेंडूवरती लेग बाईजच्या माध्यमातून फक्त 1 धाव आली आहे. सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरतंय का हे तर येणारा कालावधी या ठिकाणी आपल्या समोर चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु एक मी म्हणेन की या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी मात्र मिळवून दिली आहे ते अनिकेत पाटीलनं. अंतिम षटक फेकताना फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात आणि अप्रतिम गोलंदाजीचा मारा केलाय. रोहिंदन संघाचा जर आपण विचार केला 5 षटकांच्या समाप्ती अखेर 66 धावा धावफलकावरती आल्या आणि विजयासाठी 67 धावांचं लक्ष असणार आहे ते कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली या संघासमोर. या दरम्यान एक जरुरी निवेदन, या पुढील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आरसीसी पेठ विरुद्ध कुंडे वहाळ
या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आरसीसी पेठ संघ आणि कुंडेवाळ संघ या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर निश्चितपणे काका मात्रे सर, या स्पर्धेचा तिसरा दिवस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवतोय आणि आज देखील आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती विविध क्षेत्रातील नामवंत हे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला अतिथी म्हणून या व्यासपीठावरती लाभलेल्या आलेल्या सर्व मान्यवर अतिथींचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. गावदेवी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ खेळुकपाडा यांच्या वतीनं आयोजित गावदेवी चषक 2018 ही भव्य क्रीडा स्पर्धा आपण या मैदानावरती अनुभवतोय. गेली 17 वर्ष सातत्यानं ही क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आयोजित केली जाते. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या फेरीतील पहिला सामना ज्याचा नाणेफेक जिंकला होता रोडपाली संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु ज्या पद्धतीनं P1 आणि P2च्या षटकामध्ये फलंदाजी केली कलासासी अरुण स्पोर्ट्स रोहिंद्र संघाच्या फलंदाजाने, कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता 4 षटकात तब्बल 64 धावा उभारल्या होत्या, ज्यापैकी पहिल्या 2 षटकात 34 धावा आणि निश्चितपणे जर आपण पाहिलं तर 5व्या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक केलं तर गोलंदाज अनिकेत पाटीलनं एक सफलता मिळवताना त्यानं अंतिम षटकात फक्त 2 धावा दिल्या. या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी जरूर मिळाली, कारण रोडपाली संघाचा जर आपण विचार केला तर यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हा संघ आहे. परेश कडकेचा सारखा खेळाडू जो एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख या संघामध्ये आहे, तर पप्पू लोणकर सारखा खेळाडू या संघामध्ये आहे, रितेश असेल, अनिकेत असेल, असे अति 101 मातबगार खेळाडू या संघामध्ये आहेत आणि ज्यांचा फॉर्म हा यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतायत. तर 66 धावा उभारल्या गेल्या, 67 धावांचं लक्ष आहे. या 67 धावांचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जातोय याचं पुन्हा एकदा प्रशिक्षक धावत्तम राणा ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमच्या गुरुस्थानी असणारे गुरुवर्य काका मात्रे सर. धन्यवाद प्रवीण. तर जयेंद्रजी भोईर साहेब खेडूकपाडा, जाना पाटील सर रोहिंद रोडपाली आणि किरणजी शेळके आदई या आमच्या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन व्हावं. आणि पुढचा सामना आपण पाहतो आरसीसी पेठ आणि कुंडेवाळ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणे फेकण्यासाठी त्वरित आमच्या अतिथी कक्षाशी संपर्क साधा. तसेच सन्माननीय योगीजी पाटील रोडपाली यांना देखील विनंती आहे की आपण या आमच्या या अतिथी कक्षामध्ये, आपल्याला नम्र विनंती आहे की आपण यायचं आहे. तर ज्ञानेश्वरजी पाटील रोडपाली यांना देखील विनंती आहे आपण यायचं आहे. तर वर्णार्थ आपण मैदानाकडे खेळाचं दुसरं सत्र पहिलं षटक पॉवर पेचं 7 क्षेत्रशक गोलंदाज जष्टेशक 9 खेळाडू 30 षटकामध्ये तर 2 क्षेत्रशक 30 षटकाच्या बाहेर आपण पाहिलं होत्या. पंचांचा इशारा, सामन्याची सुरुवात, पहिला षटक गोलंदाज चिनू पाटील, पहिला चेंडू या ठिकाणी मात आपण आता उजव्या इष्टीच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळता, दर्शदा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे धावांची सुरुवात होते ती कैलासवाशी श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाची तब्बल एका धावेने. सोईचा इशारा येतोय पंचांचा. सलामीची जोडी मैदानामध्ये परेश कडके आणि शशी जाधव ही जोडी मैदानामध्ये. पहिलं षटकाचं आपण क्षेत्रक्षण जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ ही रचना ऑफ साईडला. तर यावी पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आता चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पाविया क्षेत्रशेक चेंडूवर या ठिकाणी झेल, फलंदाज बाद आणि पहिला धक्का कैलासवाशी श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाचा फलंदाज मैदानातून बाहेर परेश कडके. तर जी टीव्हीवर जी आपण ही मालिका आपण पाहिली जय मल्हार, तर सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेब रोडपाली यांना देखील विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन व्हावं. आणि या दरम्यान एक विशेष निवेदन, आरसीसी पेठ आणि कुंडेवाळ या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या अतिथी कक्षाशी लगेच संपर्क साधा. तर
पहिला चेंडू स्वैर गेल्यानंतर मात्र चिनू पाटीलने निश्चित चांगला चेंडू फेकला होता, चेंडू ठेवला होता गुडलिंग स्पॉटवर, त्या ठिकाणी फलंदाज फ्रंटवर गेला, परेश फडके चेंडूला भिरकावून दिला होता वाडीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये जिथे शेतशेत चेंडू होता, रोहन पाटील याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि अशा प्रकारे पहिला धक्का नवीन फलंदाज प्रमोद लोणकर मैदानामध्ये। तर स्ट्राईकला प्रमोद लोणकर, पुन्हा एकदा चिनू पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावी चेंडू हवेत आहे, पाहूया पॉइंट क्षेत्रामध्ये आणखीन एक झेल, बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय कैलासवाशी श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाचा। तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले तर राजेंद्र वाघमारे देवत ज्याने हॅट्रिक घेतली होती आणि त्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट प्राप्त केले, एक षटक निर्धाव षटक फेकलं होतं, एक षटक निर्धाव षटक होतं, एकही धाव न देता 4 विकेट प्राप्त केलं। तर चिनू पाटील या ठिकाणी आपण पाहता हॅट्रिकच्या मार्गावर सलग 3रा विकेट घेणार का हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये नवीन फलंदाज शशी जाधव साठी यावी। या ठिकाणी कार्पेट साने चेंडू खेळला, बॅटच्या पटत गेले, ऑन साइडला चेंडू गेला तो निश्चितच यावी वाडीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये, जेव्हा मिड विकेटच्या क्षेत्र चेंडू येतोय चिनूच्या हातात चेंडू येईपर्यंत सहजगत्या 2 धाव पूर्ण केले त्या शशीने, शशी जाधव याची वैयक्तिक धावसंख्या 2 आपलं खातं उघडतोय आणि एकूण धावसंख्या धावप्रकारावर 2-3। ऑन साइडला मिलिंद उलुळकर जे आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन। पुढचा चेंडू सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, मात्र फटक्यामध्ये थोडीशी ताकद नव्हती, मिडॉनला चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र 1 धाव मिळतील संघाला। किरण शेळके, जाणा पाटील सर रोडपाली आणि किरण शेळके आदई त्याचबरोबर योगेशजी पाटील या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन व्हावं आणि अजूनही RCC पेठ आणि कुंडेवाळ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही आहे, कृपया या। काल आपण पाहिलं तर 2 धावांची पेनल्टी दिली गेली होती तो संघ होता, अर्थात 3 धावांची पेनल्टी होती नावाळी संघाला, नेवाळी संघाला। दरम्यान हा चेंडू यावी पूल करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्रशेत चेंडू येण्याचा प्रयत्न मिड विकेटवरून, मात्र त्या ठिकाणी मात्र त्याच्या अबाक्यावरचा हा झेल होता, त्या दरम्यान मात्र सहजगत्या 2 धावा फलंदाजी पूर्ण केल्या, 2 धाव मिळतात त्या संघाला, 2 धाव मिळतात त्या फलंदाज यावी रितेश भोईरला आपलं खातं उघडतो जो 4th क्रमांकावर फलसडी आलाय आणि एकूण धावसंख्या धावपलकावर यावी जाऊन पोहोचती तब्बल 6 धावा 2 फलंदाज गमलनंतर। परेश कडके आणि प्रमोद लोणकर ही जोडी मैदानातून बाद झाली आणि त्यानंतर मात्र किल्ला लढवत आहेत ते हे दोन्ही फलंदाज, उंचपर्यंत फलंदाज यावी रितेश भोईर खेळण्यासाठी तयार। पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने चेनू हवेतून खेळलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्रशक मिडविकून जातोय, प्रयत्न चांगला होता मात्र चेंडू सीमा पार, आलेला सुंदर फटका, चौकार 4 धावा। पहिलं षटक समाप्त झालं, पहिलं षटक तसं पाहिलं तर संमिश्र षटक ज्याला म्हणता येईल कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर चिनू पाटीलच्या पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर 2 चेंडूवर 2 विकेट देखील आले, त्यानंतर दुहेरी एकेरी दुहेरी आणि चौकार, म्हणजेच संमिश्र षटक रुंजन संघासाठी होतं, यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे। तर 10 धावा धावपळकर येतात, येणारी 4 षटकं बाकी आहेत आणि या 4 षटकामध्ये तब्बल 57 धावांची गरज आहे सामना जिंकायला। प्रतिषटकाचा आपण विचार केला तर प्रतिषटक या ठिकाणी हे जे प्रमाण आहे ते 14.25 जेव्हा सामना सुरू झाला तर तेव्हा ते प्रमाण होतं 13.40 येणारी 4 षटक। गोलंदाजीमध्ये बदल होतोय, स्वर्गीय अरुण क्रिकेट संघ रुंजन यांच्या माध्यमातून देखील एक भव्य क्रिकेट स्पर्धा काही दिवसांमध्ये आपण पाहणार आहात आणि जो चौकार मगाशी आपण पाहिला होता फलंदाज रितेश भोईरचा हा या स्पर्धेतला 100वा चौकार होता, अतिशय सुंदर निश्चित माहिती या ठिकाणी मिळते ते नितेश भोईर यांच्याकडून। रितेश भोईर यांचा जर आपण विचार केला तर नक्कीच एक चांगले गुणरेखक पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये गुणरेखाच्या भूमिकेमध्ये संदेश शेळके सोकापूर, जयेश पाटील खारगर, कांचन पालकर केवाळे, सुभाष ठाकूर जे आज आमच्या इथे आहेत पडघे, उमेश भोईर चिंचपाडा, सचिन पाटील उलवा आणि नितेश भोईर खिडूकपाडा यांचं अतिशय चांगलं योगदान। गेले 3 दिवस सातत्याने सर्वच सामन्यांचं समालोचन या ठिकाणी गुणरेखन त्याने केले। तर वैया मैदानाकडे नवी षटक रुपेश पाटील MIDC कडून पंचांच्या डावीकडून उजव्या डाव्या हाताने
या ठिकाणी मात्र चेंडू आपण पाहता यावी गेला चेंडू वाडीश लांगोन क्षेत्रामध्ये शेतीशेत चेंडूर येतोय तोपर्यंत मात्र एक धाव एक धाव मिनिट संघाला धावसंख्या येते ती 31 आणि या दरम्यान जगदीशजी उळीवकर सरांना विनंती की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन व्हावं. आज शनिवार तसं पाहिलं तर सुट्टीचा दिवस नाही, मात्र बऱ्याचशा शिळकोसारखे ऑफिसर आहेत त्याचबरोबर सरकारी ऑफिसर यांना निश्चित आज सुट्ट्या असतील. दरम्यान चांगले प्रेक्षक मैदानामध्ये. पुढचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी मात्र लॉंग ऑनला शेतीच्या चेंडूवर दिसला नाही चेंडू, मात्र त्या ठिकाणी झेल जमिनीला दान होते आणि पाहूया हा निश्चित त्याठिकाणी क्षेत्रक्षक आणि या चार धावा. चार धावा आमच्या डिझाईन देखील चांगलं गीत लावलं आपण पाहिलं की शिकार तयारी होता अनिकेत पाटील ना, आणि त्यावेळेस आपण उल्लेख देखील केला होता की सामन्याला कलाटणी देणार हे षटक ठरतंय, कारण त्या षटकामध्ये रोहिंदन संघाला 8 किंवा 10 धावा जरी आल्या असत्या तरी 70, 72 किंवा 75 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या असत्या, आणि तीच धावसंख्या कुठेतरी आपण पाहतोय 66 धावांमध्ये गुरफटले, कारण 4 षटकात 10 आल्या होत्या 64 आणि अंतिम षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात. ही जमेची बाजू आहे रोडपाली संघासाठी, याचा अर्थ येणारे 12 चेंडू आणि 27 धावा आहे. प्रतिषटक 13.5 च्या सरासरीनं आता मात्र धावगतीचा पाठलाग करायचा आहे. या षटकामध्ये 10 किंवा 12 धावा जरी आल्या तरी हा सामना पुन्हा एकदा बॅलेन्स होऊ शकतो रोडपाली संघासाठी, कारण आघाडीचे 2 फलंदाज आतापर्यंत वापरलेत. चिनूनं आपले वैयक्तिक कोड्यातील 2 षटकं पूर्ण केले, 2 षटकं 0 निर्धाव 29 धावा आणि 2 सफलता हे त्याचं गोलंदाजचं पृथक्करण, तर रुपेश पाटील 1 षटक 0 निर्धाव 11 धावा आणि कोणतीच सफलता नाही आहे हे त्याच्या गोलंदाजचं पृथक्करण. पहिला चेंडू आणि बॅटनं चेंडू मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज रितेश भोईरचा, यावेळेस मात्र पंचांचा इशारा 22 आणि 22 माध्यमातून मात्र ही अव्वांतर धाव धावफलकावरती. तिसऱ्या पंचांची कदाचित या ठिकाणी मागणी केली जाते, कारण आपण पाहिलं हा चेंडू शॉट खेळल्यानंतर लगेचच रितेशनं मुख्य पंचांना इशारा केला होता, गोलंदाजाच्या शैलीवरती या ठिकाणी आक्षेप घेतला गेला होता आणि हेच कारण आपण पाहतोय या वेळेस मात्र आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राहुल उलवेकर मैदानावरती पाहायला मिळतात, जे तिसऱ्या पंचांची भूमिका बजावत आहेत. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला जातोय, परंतु आजकाल आपण पाहतो की गोलंदाजावरती दडपण निर्माण करण्याची ही एक खेळी प्रत्येक फलंदाजांकडून पाहायला मिळते, परंतु ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये गोलंदाजी करतायत गोलंदाज सचिन कडू, तिसरा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय जो या सत्रातील 4th षटक फेकते. पहिल्या चेंडूवर आली आहे लेग बाईच्या बाईच्या माध्यमातून फक्त 1 धाव, तर दुसरा चेंडू मात्र निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू हा दबाव निर्माण करणारा असणार फलंदाजांवरती. यावेळेस मात्र सुंदर टायमिंग, तितकंच सुरेख क्षेत्रक्षण आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. शेवटच्या क्षणाला केवळ हा चेंडू सीमारेषेत लगत अडवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात यशस्वी ठरलाय तो क्षेत्ररक्षक. 2 महत्वपूर्ण धावा त्यांना आपल्या संघासाठी रोखल्या आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय रुडपाली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा धावफलकावरती. दोन गडी बाद 43, येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. पुन्हा एक वार आपण पाहतोय शशी जाधवनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडूची दिशा जर आपण पाहिली पायचा पंचांचा इशारा येतोय, उज्वेष्टीच्या किंचित बाहेर चेंडूचा मारा केलाय, गती परिवर्तन पाहायला मिळतंय, मिस टाईम होतोय चेंडू, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे आणि 1 धाव मात्र बाईच्या स्वरूपातून मिळते. या एका धावेनं सांघिक धावसंख्या 44, येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र कुट्टप्पे चेंडू ऑन साईडला वळवला आहे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, सुरेख झेल पूर्ण केला जात आहे. मोठी शिकार फलंदाज रितेश भोईर बॅक टू पॅवेलियन. जबरदस्त कमबॅक आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सचिन कडू, कारण 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता होती आणि आता मात्र समीकरण उरले ते 7 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. अर्थातच फक्त 4 धावा खर्च केल्यात या 5 चेंडूमध्ये आणि रितेश भोईर सारखा मोठा फलंदाज या
षटकामध्ये त्यांना प्राप्त केलंय, म्हणजे एक सफलतम षटक. पुन्हा एकदा आपण पाहतोय या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय तो कैलासवासी अरुण स्पोर्ट्स रोहिणजड संघ. एमआयडीसी एंड कडनं आपल्या षटकातील सहावा आणि अंतिम चेंडू, हलकासा ओव्हरपिच चेंडू आहे, खडून काढलाय चेंडूला, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बाजून चेंडू जातोय, पंचांचा इशारा येणं अपेक्षित, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. आता मात्र या चौकाराने पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी दिली आहे, कारण येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी 19 धावा हे विजयाचं समीकरण असणार आहे. धावांचा पाठलाग अर्थातच कंपल्सरी चेस आपल्याला करायचा आहे. जर कोणत्याही कारणास्तव धावसंख्या बरोबरीमध्ये सुटली तर प्रथम फलंदाजी अर्थातच नाणेफेकीचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही, कोणत्या प्रकारचा विकेट काउंट केले जाणार नाहीत, किंवा कोणताही बॉल आउट अथवा पॉवर प्लेचं षटक होणार नाही. किंवा या दरम्यान पेठचे सन्माननीय मयूरजी जोशी आणि रतनजी जोशी या मान्यवरांना विनंती करण्यात येत आहे की आपण अतिथी कक्षामधून आपण स्थानापन्न व्हावं. अंतिम षटक 19 धावांचं लक्ष, कोण जिंकणार, कोण जाणार अंतिम दुसऱ्या फेरीमध्ये, ऐकूया पुन्हा एकदा प्रवीण अर्जुन यांना. निश्चितपणे काका, मात्र या सामन्यानं आता मात्र पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे, कारण सचिन कडूच्या अंतिम चेंडूवरती मात्र चौकार आलाय. अनुभवाची शिदोरी पाठीशी असणारा हा गोलंदाज सचिन कडू आपला पूर्णपणे अनुभव या षटकामध्ये त्यांना पणाशी लावला, परंतु अंतिम चेंडूवरती मात्र लखन भोईनं यॉर्कर लेनच्या चेंडूला लॉंगन आणि लॉंगअपच्या मधून तटवण्याचा प्रयत्न केला, लॉंगन सीमारेषेच्या बाहेर त्यानं 4 धावा वसूल केल्या. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा, पहिल्या 3 चेंडूवरती पूर्णपणे सामन्याचा भवितव्य असणार आहे. जर पहिल्या 3 चेंडू मध्ये चौकार षटकार आले तर या सामन्यामध्ये हा सामना झुकू शकतो तो रोडपाली संघाच्या बाजूने. जर पहिल्या 3 चेंडू मध्ये जर एकेरी आणि दुहेरी स्वरूपाच्या धावा आल्या तर हा सामना आपण पाहू शकतो पुन्हा एकदा रोहिणजड संघाकडे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचा भाकित करणं या ठिकाणी योग्य ठरणार नाही. या प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलणार आहे. शशी जाधवचा जर आपण विचार केला, सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आलाय, त्याची नजर मात्र पूर्णपणे चेंडूवरती आता अगदी व्यवस्थितपणे असणार आहे, आणि शशी जाधवला मात्र आक्रमणाची धुरा सांभाळावी लागणार आहे. लखन भोईरचा जर आपण विचार केला, त्याला फक्त 1 चेंडूचा सामना केला आणि 400 स्ट्राईक रेटनं त्यांना 4 महत्वपूर्ण धावांचं योगदान दिलंय. अंतिम षटक गोलंदाज अभि पाटील. अभि पाटीलचा हा चेंडू उजव्याची बाहेरचा चेंडू ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू वळवलाय, दुसरी धाव घेण्याचा मनसुबा दाखवलाय आणि अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेंच्या बरोबरीनं रोडपाली संघाचं अर्धशतक धाव फलकावरती लागतंय. 50 धावांपर्यंत मजल मारतोय कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघ. येणारे 5 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. पहिल्या 3 चेंडूमध्ये एखाद मोठा चौकार किंवा षटकार येणं नितांत गरजेचं आहे ते रोडपाली संघासाठी. पहिल्या चेंडूवरती आल्यात फक्त 2 धावा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती अभिच्या माध्यमातून. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू उद्वेष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा केलाय, गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली आहे आणि जो अंदाज बांधला होता यापेक्षा जास्त उसळी घेणारा हा चेंडू आहे. हेच कारण आहे मिस टाइम होतोय चेंडू, कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूनं मात्र समीकरण बदलतंय. येणारे चेंडू 4 आणि आवश्यकता आहे ते विजयासाठी 17 धावांची. अजूनही 4 चेंडू आणि 17 धावा हे विजयासाठीचं समीकरण आहे. पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीनं फलंदाजी करतोय प्रतिभावान खेळाडू आहे रोडपाली संघाचा यावेळेस स्ट्रायकर एंडला फलंदाज शशी जाधव. शशी जाधवनं अगोदरच मनसुबा बनवलाय, क्रीजचा वापर केलाय आणि यावेळेस मात्र चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज अभि पाटील वरती मात्र दडपण तयार केलंय, दडपण बनवलं आणि या दडपणाचा फायदा घेतलाय, कारण अगोदरच जर आपण स्टान्स पाहिला तर मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वळवण्याचा मनसुबा दाखवला होता, आणि तरी देखील आपण पाहतोय अभिनं अखूट टप्प्याचा चेंडू केलाय आणि या अखूट टप्प्याच्या चेंडूवरती मात्र खणखणीत षटकार घेतलाय. अजूनही सामना दोनही संघाच्या बाजूने समान पद्धतीनं झुकलेला. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. वेगवान गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर यॉर्कर लेनचा चेंडू हे ब्रह्मास्त्र मानलं जातं,
तर पाहूया या अंतिम तीन चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एक वार जबरदस्त गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेर निघतोय. यष्टी रक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय आणि आता मात्र समीकरण उरतंय. येणारे दोन चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग करावी लागणार आहे, या 11 धावा उभाराव्याचं लागणार आहे त्या कैलास वाजी श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला. अर्थातच येणाऱ्या दोनही चेंडूवरती दोन मोठे फटके म्हणजेच षटकार खेचावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल कैलास वाजी श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली अभिनं, षटकार जरूर आलाय परंतु कोणत्याही प्रकारे मानसिक दडपणाला बळी न पडता. परंतु यावेळेस लोवर फुल टॉस चेंडू बेडविकेटच्या दिशेनं चेंडू खनखणीत षटकार. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण केली आहे तिशाशी जाधवरा. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू दोन्ही संघाने एकाने नोंद घ्या की शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धावांची गरज आहे. म्हणजे षटकार येणं आवश्यक आहे, 5 धावा कंपल्सरी येणं आवश्यक आहे. तर पाहूया दडपण आहे ते अर्थात गोलंदाज अभि पाटीलवर आणि अर्थात दडपण असेल ते फलंदाज यावी मात्र शशी जाधव जो एक निश्चितच अनुभवी खेळाडू आहे जो खेळतोय वैयक्तिक 26 या धावसंख्येवर. तर निश्चितपणे काका मात्र सर आमचे नितेश भोईर एक जबरदस्त स्कोरर, त्यांनी सांगितले की 3 धावा जर शॉर्ट नसत्या तर आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 8 धावा जवळजवळ हा सामना खिशात असता तो रोहिंजन संघाचा. म्हणजे प्रत्येक सामन्यातील एक एक धाव किती महत्वाची असते याचं मूर्तिबंध उदाहरण या सामन्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी काही इन्सानवरती त्या धावा शॉर्ट आल्या होत्या. हा एकमात्र असा सामना आपण या स्पर्धेतला पाहिला ज्यात 3 धावा शॉर्ट आल्या. म्हणजे शॉर्ट धावा ह्या किती धोकादायक आपल्या संघासाठी ठरू शकतात हे या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच प्रवीण, कारण प्रत्येक धाव क्रिकेटमधली प्रत्येक धाव अतिशय महत्वाची. आणि ज्या पद्धतीने 3 धावा तू जसं सांगितलंस की कमी आल्या त्या निश्चित रोहिंजन संघासाठी मागण्या ठरत आहेत. त्यानंतर प्रत्येक विकेट अतिशय महत्वाची, कारण मगाशी जो फलंदाज रितेश भोईर 6 धावसंख्येवर असताना जो छेल सोडला त्या रितेशनी तब्बल 26 धावांची खेळ केली, म्हणजे 20 धावा त्या फलंदाजांनी काढल्या. हे क्रिकेट आहे. तर निश्चितपणे श्याम स्पोर्ट्स संघानं क्षणाक्षणाला या सामन्यामध्ये जिथं जिथं कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचं मात्र सोनं केलंय. अंतिम षटक फेकणारा अनिकेत पाटील हा देखील त्या ठिकाणी मी म्हणेन, कारण अनिकेतनं अंतिम जे षटक फेकलं त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं रोडपाली संघाला कमबॅक करण्याची संधी दिली आहे. एक नम्र विनंती आहे सर्व स्वयंसेवकांना की मैदानाचा पूर्णपणे ताबा घ्या, एका ठिकाणी थांबू नका जेणेकरून कोणताही वाद या ठिकाणी निर्माण होणार नाही. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे चला आपण लगेच आपण मैदानाचा पूर्ण ताबा घ्या. तर या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक पहा स्लिप पॉइंटला एक जोखमीची जागा या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी फलंदाजच्या समोर बरोबर क्षेत्ररक्षक प्रवीण. निश्चितपणे येणार आहे एक चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. अगोदर या ठिकाणी जबरदस्त प्रचंड मानसिक दडपण आपण पाहतोय दोनही फलंदाजांवरती. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय आपण या सामन्यामध्ये पाहतोय, कारण कोणत्या तरी एका संघाला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. अकोट टप्प्या चेंडू जबरदस्त टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज शशी जाधव याची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त. नम्र विनंती, नम्र विनंती, कोणीही मैदानात जाऊ नका, कोणीही मैदानात जाऊ नका. आणि अतिशय रोमार्चक अशी लढत या ठिकाणी पाहिलं, त्या झेलाचं परिवर्तन, हा जर झेल सुटला असता तर निश्चितच रोहिंजन संघ पराभवाच्या छायेत जाऊ शकला असता. बट रोहिंजन संघाने अगदी